नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 16 जुलै 2017 जो कंबाईंड परीक्षेचा पेपर झाला असा, एक अक्ष अधिकारी, विक्रीकर अधिकारी आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्यासाठी जी संयुक्त परीक्षा झाली त्याचा आपण पेपर सेट अ, पेपर सेट जो आहे ए, तर तो आपण आज सॉल्व करणार आहोत. त्यामध्ये काय ॲम्बिग्युटी होत्या तर ते आपण पाहून घेणार आहोत. तर सुरू करूया आपण. पहिला प्रश्न होता, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते. मित्रांनो लक्षात घ्या, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल विचारले आहेत ते होते सी राजगोपालचारी. पुढचा प्रश्न होता, निश्चलीकरणानंतर म्हणजे डिमोनेटायझेशन जेव्हा झालं होतं तेव्हा जनतेचे आयुष्य सुकर होण्याचे उपाय सुचवण्यासाठी केंद्र सरकारने 5 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची समिती गठन करण्याचे ठरवले होते. या समितीचे प्रमुख कोणाला केले होते, तर या समितीचे प्रमुख जे आहे ते एन चंद्रबाबू नायडू यांना या समितीचं हेड म्हणून नियुक्त केलं होतं. पुढचा प्रश्न होता, पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्तावासंदर्भात भारतीय राज्यघटनेत काही तरतूद करण्यात आलेली नाही, हे विधान बरोबर आहे. तर दुसरं विधान होतं, पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेतच सादर करता येतो, हेही विधान बरोबर आहे. आणि सी विधान जे दिलं होतं, पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव लोकसभा किंवा राज्यसभेत सादर करता येतो, तर हे विधान चुकीचं आहे. म्हणून आपलं ऑप्शन जे होतं, ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर त्याचं बरोबर होतं. पुढचा प्रश्न पाहूया आपण, मुंबईचा पहिला जिल्हाधिकारी शर्वरी गोखले यांच्या मृत्यूनंतर त्यांनी आपला मुंबईतील फ्लॅट टिंबटिंबासाठी दान केला होता. तर त्यांनी जो फ्लॅट होता त्यांना ॲक्च्युली त्या मुंबईच्या पहिल्या कलेक्टर होत्या आणि त्यांना कर्करोग झाला होता, म्हणजेच कॅन्सर झाला होता. तर त्यांनी आपला जो मुंबईतला फ्लॅट होता तो मेंदूवरील संशोधनासाठी तो फ्लॅट त्यांनी दान केला होता. पुढचा प्रश्न होता, नोव्हेंबर 2016 हँड इन हँड 2016 या नावाची संयुक्त लष्करी कवायत पुणे येथे भारत आणि टिंबटिंब या देशामध्ये पार पडली होती. तर भारत आणि चीन या देशामध्ये हँड इन हँड ही मिलिटरी कवायत इथं पुण्यामध्ये पार पडली होती. पुढचा प्रश्न आहे, भारतीय अर्थव्यवस्था रोकडरहित करण्यासाठी आणि उपाययोजना आखावी यासाठी केंद्र सरकारने गठित केलेल्या समितीचे मुख्य कोण होते. तर रोकडरहित म्हणजे कॅशलेस इकॉनॉमीसाठी अमिताभ कांत यांची नियुक्ती करण्यात आली होती, हे लक्षात ठेवा, अमिताभ कांत, ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न होता, भारतमाला हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, या प्रकल्पांतर्गत 25,000 किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत आणि हा प्रकल्प 2018 पूर्ण केला जाईल, असं आयोगानं एक 3 विधानं दिली होती. तर याच्यामध्ये कुठलं विधान बरोबर आहे हे विचारलं होतं. तर याच्यामध्ये आयोगाच्या अँसर कीनुसार विधान त्यांनी 2 बरोबर दिलं आहे, परंतु हे विधान जर तुम्ही स्टेटमेंट जर तुम्ही चेक कराल तर आय थिंक हे प्रश्न एकतर कॅन्सल होऊ शकतो किंवा अँसर चेंज होऊ शकतं. तर हा एक प्रश्न जरा डाऊटफुल आहे, भारतमाला हा केंद्र शासनाचाच प्रकल्प आहे आणि याचं जे डिस्टन्स आहे किलोमीटरचं ते 51 किलोमीटर आहे, 51,000 किलोमीटर. तर हा प्रश्न एकतर डाऊट कॅन्सल होऊ शकतो किंवा त्याचं उत्तर अँसर चेंज होऊ शकतं. पुढचा प्रश्न होता, राज्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर देशात सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी तत्वे यात दिलेली आहेत, या भागात समाविष्ट केलेली तत्वे ही न्यायप्रविष्ट नाहीत. तर यांनी विचारलं होतं की कुठली विधाने बरोबर आहेत, तर याच्यामध्ये तुम्ही पाहाल तर दोन्ही विधानं बरोबर आहेत, की देशात सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी तत्वे यात दिलेले आहेत आणि तसेच ही प्रविष्ट तत्वे जी आहेत ते न्यायप्रविष्ट नाही आहेत, म्हणजेच त्या विरोधामध्ये कुठल्याही न्यायालयात तुम्हाला दाद मागता येत नाही. अशी राज्यासाठीची मार्गदर्शक तत्वे कलम 36 ते 51 दिलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतीय महिला संघाने पाकिस्तान संघाला हरून आशिया कप जिंकला, या स्पर्धेमध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार दिला होता. तर याचं उत्तर होतं मिताली राज प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून हा पुरस्कार मिताली राजला दिला होता. पुढचा प्रश्न होता, भारतीय कनिष्ठ हॉकी संघाने 2016 विश्वचषक जिंकताना अंतिम फेरीमध्ये कोणत्या संघाचा पराभव केला होता. तर अंतिम फेरी जी झाली होती तर ती बेल्जियम विरुद्ध झाली होती
आणि याच्यामध्ये भारताने 2-1 असा बेल्जियमचा पराभव केला होता. पुढचा प्रश्न होता ऑलिम्पिक पॅरॉलिम्पिक संदर्भात होता. मरियप्पन थंगावेलू याच्या बाबतीत खालील विधानाचा विचार करा. तो भारतीय पॅरॉलिम्पिक उंच उडीपटू आहे. रिओ दि जेनेरिओ येथे भरलेल्या 2016 पॅरॉलिम्पिक स्पर्धेमध्ये त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले होते आणि तो पॅरॉलिम्पिक उंच उडीमध्ये सुवर्णपदक प्राप्त करणारा पहिला भारतीय होय. तर हे तिन्ही विधानं जे होते ते तिन्ही विधानाबरोबर होती, म्हणून आपला पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर येत होतं. पुढचा प्रश्न होता मेजर रोहित सुरी यांना अलीकडेच भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते टिंबटिंब पदक मिळाले, तर त्यांना कीर्ती चक्र हे पदक मिळालं होतं. पुढचा प्रश्न होता प्रश्न क्रमांक 13 राष्ट्रीय विकास परिषदेत पुढील पैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो. त्याचे 4 ऑप्शन दिले होते, 4 पर्याय दिले होते, पंतप्रधान, अध्यक्ष, वित्त आयोगाचे अध्यक्ष, केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री. मित्रांनो आन्सर की 1 नुसार याचं उत्तर चुकीचं दिलेलं आहे आयोगानं. तर याचं करेक्ट उत्तर जे आहे ते फक्त ACD, म्हणजेच याच्यामध्ये पंतप्रधान, त्यानंतर केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री या तिघांचा समावेश होतो. तर हे फायनल कीमध्ये हे आन्सर बरोबर होऊन येण्याची शक्यता आहे बरोबर होऊन. तर पुढचा प्रश्न पाहूया आपण. भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेचा याचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे. त्याचं उत्तर होतं राज्याची मार्गदर्शक तत्वे. तर याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षता याचा समावेश केलेला आहे. तर ह्याचं कलम जे आहे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा कलम 51 नमूद केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे महिला विरोधाचा हिंसाचार नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस टिंबटिंब हा आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे 25 नोव्हेंबर हा महिला विरोधाचा हिंसाचार नष्ट करण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून पाळण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे भारतात गोवा येथे भरलेल्या 47 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 2016 पुढीलपैकी कोणत्या चित्रपटाने सुवर्णमयूर पुरस्कार पटकावला. हा प्रश्न ऑलरेडी एकदा येऊन गेलेला आहे. त्याचं उत्तर होतं डॉटर. पुढचा प्रश्न आहे कोणत्या भारतीय बँकेला आसोचामचा SME लीडिंग साठीचा सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर याचं उत्तर आहे विजया बँक. पुढचा प्रश्न होता देशातील 7 केंद्रशासित प्रदेशापैकी फक्त दिल्ली आणि पुद्दुचेरी या दोघांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळालेले आहे, तर इतर 5 केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळे त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. त्याचं पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर होतं की ए आणि आर ही जे 2 स्टेटमेंट आहेत ते दोन्ही बरोबर असून दुसरं स्टेटमेंट जे आहे ते पहिल्याचं योग्य स्पष्टीकरण आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. हा लेटेस्ट प्रश्न होता इस्रोच्या रिलेटेड. इस्रो या भारतीय अवकाश संस्थेने नुकतेच 104 उपग्रह प्रक्षेपित करून विक्रम नोंदवला आणि 104 उपग्रहापैकी फक्त 3 उपग्रह भारताच्या तरुणित आंतरराष्ट्रीय ग्राहकाचे होते. तर हे दोन्ही विधानं जी होती ती बरोबर होती, करेक्ट होती. इस्रोने 104 उपग्रह 15 फेब्रुवारी 2017 रोजी श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपित केला होता. PSLV C-37 हे त्याचं नाव होतं. 104 पैकी फक्त 3 जे होते ते भारताचे होते आणि बाकीचे जे होते ते इतर देशाचे उपग्रह होते. पुढचा प्रश्न होता भारताचे महान्यायवादी. तर याच्यामध्ये 3-4 विधानं दिली होती. हे लोकसभेतल्या कामकाजात सहभागी होऊ शकतात, हे लोकसभेच्या समितीचे अध्यक्ष होऊ शकतात, हे लोकसभेत बोलू शकतात, हे लोकसभेत मतदान करू शकतात. तर हे असे 4 स्टेटमेंट त्यांनी दिले होते आणि त्यात विचारलं होतं की कोणते विधान सत्य आहे. तर आपल्याला याचं आन्सर जे होतं ते पर्याय क्रमांक 4 ABC हे लोकसभेतल्या कामकाजात सहभागी होऊ शकतात, समितीचे सदस्य होऊ शकतात, तसेच लोकसभेत बोलू शकतात, मात्र त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. पुढचा प्रश्न होता भारतीय राज्यघटनेतील कलम 352 ते 360 ही कलमे विविध प्रकारच्या आणीबाणीशी संबंधित आहेत. दुसरं विधान होतं भारतीय राज्यघटनेतील कलम 356 राज्य आणीबाणीशी म्हणजेच राष्ट्रपती राजवटीशी संबंधित आहे. आणि तिसरं विधान होतं भारतीय राज्यघटनेत कलम क्रमांक 360 राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे. त्याचं करेक्ट उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 2 A आणि B बरोबर. आणि आपण तिसरं जे स्टेटमेंट दिलं होतं C स्टेटमेंट, तर ते पाहूया. भारतीय राज्यघटनेतील कलम 360 जे आहे ते राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित नसून ते आर्थिक आणीबाणीशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
खालीलपैकी कोणत्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ₹500 आणि 1000 रुपयांच्या नोटा ज्या होत्या ते निरुपयोगी कागदाचे तुकडे असतील असे घोषित केले? तर याचं उत्तर सगळ्यांना माहितीच असेल, 8 नोव्हेंबर 2016 रोजी ज्यांच्याकडे ब्लॅकमनी होता त्यांची त्या दिवशी त्यांना झोप लागली नसेल. पुढचा प्रश्न होता, नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढील पैकी कोणत्या देशाने नुकतेच क्रोशियाला नमवून डेव्हिस कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले? तर याचं करेक्ट आन्सर होतं अर्जेंटिना. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतात संदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे तयार करू शकते? यासाठी खाली 4 विधान दिली होती, यासाठी सगळ्या घटक राज्याची संमती आवश्यक असते, यासाठी बहुसंख्य घटक राज्याची संमती आवश्यक असते, यासाठी या निर्णयाने प्रभावित होणाऱ्या राज्याची संमती आवश्यक असते, तर चौथं ऑप्शन होतं यासाठी कोणत्याही राज्याच्या संमतीची आवश्यकता नसते. हे विधान बरोबर आहे, विधान 4 जे आहे ते विधान बरोबर आहे, यासाठी कोणत्याही राज्याच्या संमतीची आवश्यकता नसते. पुढचा प्रश्न होता, भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने केले? तर ते आहे महात्मा गांधींनी. महात्मा गांधींचा जो काळ होता गांधी युग, त्यामध्ये सर्वात जास्त स्त्रियांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीत आणण्याचं काम महात्मा गांधींनी केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, 1857 उठावानंतर इंग्रजी सैनिकाचे हिंदी सैनिकाशी ठेवलेले प्रमाण किती होते? तर याचं आयोगाच्या एन्सर कीनुसार 1:2 याचं उत्तर दिलेलं आहे, म्हणजे 1:2. तर काही ठिकाणी हे उत्तर बरोबर आहे, काही ठिकाणच्या पुस्तकामध्ये तुम्ही रेफर कराल तर ते उत्तर चुकीचं आहे. काही ठिकाणी 1:3 आहे, काही ठिकाणी 1:2 आहे. तर पाहूया आयोग नेक्स्ट की मध्ये त्याचं आन्सर काय देत होते. पुढचा प्रश्न होता, वासुदेव बळवंत फडके टिंबटिंब खात्यात लिपिक म्हणून होते? तर याचं करेक्ट आन्सर आहे रेल्वे खात्यामध्ये, ते रेल्वे खात्यामध्ये लिपिक या पोस्टवरती होते. जर लष्करी खात्यात जर काही लोकांचं असं म्हणणं आहे की ते लष्करी खात्यामध्ये होते, पण लष्करी खात्यामध्ये ते अकाउंटंट या पोस्टवरती होते आणि तिथे ते लिपिक नव्हते. लिपिक म्हणून त्यांनी कार्य चालू केलं होतं, ते रेल्वेमध्येच चालू केलं होतं. पुढचा प्रश्न होता, जोड्या जुळवा साम्राज्यवादी विचारसरणी, त्याच्यापुढे 4 ऑप्शन दिले होते, परत केंद्रीय विचारसरणी. मित्रांनो, हे प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे एक्साईज सब इन्स्पेक्टरच्या एक्झाममध्ये, सेम प्रश्न आला होता आणि ऑप्शन जे होते त्याचे सेम जसेच्या तसे ऑप्शन देखील परीक्षेला विचारले होते. तर याचं करेक्ट आन्सर होतं ऑप्शन क्रमांक 3, 1, 2, 3, 4 ऑप्शन जे होते ते बरोबर होते, म्हणजेच साम्राज्यवादी विचारसरणी समोर व्हॅलेंटाईनचे रोल, त्यानंतर केंब्रिज विचारसरणी अनिल सेहल, त्यानंतर राष्ट्रवादी विचारसरणी आर सी मुजुमदार आणि साम्यवादी विचारसरणी आर पी दत्त. आपण ESI एक्साईज सब इन्स्पेक्टरचा पेपर जो आहे पूर्णपणे सोडून आपण विथ स्पेस विथ त्याचे जे सिम्प्लिफिकेशन जे होते ते देखील आपण आपल्या चॅनलवरती लोड केलेलं आहे, तर तुम्ही तो देखील व्हिडिओ पाहू शकता. टाटा हायड्रॉलिक पॉवर कंपनीची स्थापना कोणी केली? तर याचं करेक्ट आन्सर आहे दोराबजी टाटा यांनी टाटा हायड्रॉलिक पॉवर कंपनीची स्थापना केली होती. 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते? तर याचं करेक्ट आन्सर आहे बॉम्बे हेरॉल्ड. तेच पुढे 2 वर्षांनी म्हणजे 1791 मध्ये त्याचं नाव चेंज करून बॉम्बे गॅझेट ठेवलं होतं, त्यामुळे इथं कन्फ्युज व्हायचं काहीच कारण नाहीये. बॉम्बे हेरॉल्ड हे एकदम करेक्ट आन्सर आहे. 1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावरती टिंबटिंब यांचा खून केला होता, तर लॉर्ड मेओ यांचा एका पठाणाने अंदमान बेटावरती खून केला होता. त्यांचं नाव शेर अली होतं त्या पठाणाचं, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब यांच्यामध्ये वेद हे अपौरुषीय नाहीयेत? तर याचं करेक्ट आन्सर आहे महात्मा फुले. महात्मा फुले यांच्या मते वेद हे अपौरुषीय नाहीयेत. 1984 घटनेनंतर टिंबटिंब ही चळवळ संपुष्टात आली, असहकार चळवळ संपुष्टात आली होती. 1984 घटनेमध्ये काय झालं होतं, तर संतप्त जमावाने काय झालं होतं, त्यांनी शांती मोर्चा काढला होता, परंतु पोलिसांनी त्यात लाठीचार्ज केला. त्यावेळेस संतप्त झालेल्या जमावानं पोलीस चौकीला आग लागली होती. त्या आगीमध्ये 22 पोलीस चा मृत्युमुखी पडले होते. तर त्या घटनेचा निषेध म्हणून महात्मा गांधींनी असहकार चळवळ ही संपुष्टात आणली होती. पुढचा प्रश्न होता, खालीलपैकी कोणत्या व्यक्ती सहकारी चळवळी संबंधित होत्या? तर याचं करेक्ट आन्सर आहे जे ऑप्शन दिले होते सर्व, तर ते सर्व ज्या व्यक्ती होत्या त्या राष्ट्रीय सहकारी चळवळीशी संबंधित होत्या. पुढचा प्रश्न आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे
यांनी विधवा महिलांसाठी पुण्यात पुढीलपैकी कोणती संस्था काढली? तर विधवा महिलांसाठी मित्रांनो विधवाश्रम देखील त्यांनी सुरू केलेला आहे. शारदा सदन ही फक्त सोडून शारदा सदन सोडल्यास त्यांनी तिन्हीच्या तिन्ही संस्था ज्या आहेत ते महिलांसाठी सुरू केल्या होत्या. परंतु त्यांनी स्पेसिफिक विचारलं की विधवा महिलांसाठी. जर तुम्ही वेगवेगळी पुस्तकं पाहाल तर एका ठिकाणी विधवाश्रम दिलेला आहे, काही ठिकाणी महिलाश्रम दिलेला आहे, पण पहिल्या कीनुसार त्यांनी महिलाश्रम हे उत्तर करेक्ट दिलेलं आहे. पाहूया आपण दुसऱ्या कीमध्ये त्याचं काय आन्सर चेंज होतं की नाही. पुढचा प्रश्न होता, लखनौ येथील 1857 उठावाचे नेतृत्व टिंबटिंब यांनी केले. तर लखनौ येथील उठावाचे जे नेतृत्व होते ते अवच्छा बेगम यांनी केलं होतं. पुढचा प्रश्न होता, 1949 मध्ये प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली. तर प्रादेशिक विद्यापीठ 1949 मध्ये पुणे विद्यापीठाची स्थापना झाली होती, पण आयोगाच्या आन्सर केनुसार त्यांनी आन्सर जे दिलं आहे ते अमरावती विद्यापीठ. परंतु अमरावती विद्यापीठाची जी स्थापना आहे ते 1 मे 1983 रोजी झालेली आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर जे आहे दुसऱ्या आन्सर की मध्ये करेक्ट होऊन आन्सर येईल ते पुणे. पुढचा प्रश्न आहे, 1908 कायद्याच्या कडक तरतुदीमुळे पुढील पैकी कोणत्या वृत्तपत्रांनी त्याचे प्रकाशन बंद केले होते? तर युगांतर, संध्या आणि वंदे मातरम हे तीन जे वृत्तपत्र होते त्यांनी प्रकाशन त्यांचं बंद पडलं होतं. त्याचं ऑप्शन होतं ए सी डी. पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 म्हणजेच 1858 भारतीय शासनाचा कायदा. पुढील आहे, रायरेश्वराची उंची किती आहे? रायरेश्वराची उंची जी आहे 1373 मीटर इतकी आहे, ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, सौराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासाचा फरक आहे? तर तो फरक जो आहे तो ऑप्शन क्रमांक 2 तास इतका फरक आहे. ऍक्च्युली तुम्ही पाहायला गेल जाल तर सौराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेश म्हणजे गुजरातमधील एक टोक आणि अरुणाचल प्रदेशमधील एक टोक या दोन टोकामधील अंतर, वेळेतलं अंतर जे आहे त्याचा जो डिफरन्स आहे अंत म्हणजे वेळेचा, तर तो 1 तास 56 मिनिट आहे, म्हणजे जवळपास तो 2 तासाचा डिफरन्स आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राने राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ टिंबटिंब चौरस किलोमीटर असून भारताच्या टिंबटिंब क्षेत्र इतके आहे. तर ते 3,07,713 चौरस किलोमीटर एवढे क्षेत्रफळ आहे आणि ते भारताचा 9.36% भाग व्यापतो. पुढचा प्रश्न आहे, दक्षिण बिहारमधील टिंबटिंब हे सिमेंट, कागद, पुट्टे, प्लायवूड इत्यादी उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले आहे. याचं करेक्ट आन्सर आहे दालमियानगर. दालमियानगर हे दक्षिण बिहारमधील एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास आलेले आहे. पुढचा प्रश्न होता, चिल्का सरोवर कोठे वसलेले आहे? चिल्का सरोवर जे आहे ते महानदी आणि गोदावरी या नद्यांच्या त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यान चिल्का सरोवर उडीसामध्ये वसलेले आहे. पुढचा प्रश्न होता, जोड्या लावा ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग हे जिल्हे दिले होते आणि त्याच्यासमोर जलाशय दिले होते. तर याचं करेक्ट आन्सर जे होतं ऑप्शन क्रमांक 1, ठाणेसाठी जोडी होती ती भातसा, रत्नागिरीसाठी होती फणसवाडी, रायगडसाठी होती कालाते आणि सिंधुदुर्गसाठी होती धामापूर. पुढचा प्रश्न पाहूया आपण, खालीलपैकी कोणते जलविद्युत केंद्र रायगड जिल्ह्यात आहेत? तर भिवरा आणि भिवपुरी हे दोन जे जलविद्युत केंद्र आहेत ऑप्शनमध्ये दिल्याप्रमाणे सी आणि डी ऑप्शन क्रमांक 4 ही दोन म्हणजे जलविद्युत केंद्र आहेत ती रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे, विधान बरोबर आहे? कृष्णा आणि भीमा नद्यांची खोरी महादेव डोंगरामुळे वेगळी होतात, तर हे देखील विधान बरोबर आहे. आणि वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवास प्राणहिता म्हणतात, हे तिन्ही विधानं बरोबर आहेत, म्हणून आपला ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर जे आहे ते बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न होता, मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान टिंबटिंब ही खिंड आहे, तर ही पालघाट ही खिंड दक्षिण सह्याद्री आणि मध्य सह्याद्री याच्या दरम्यान आहे. पुढचा प्रश्न आहे, स्थलांतरित शेती आणि देश याचे काही जोडे दिले होते, त्या जोड्या करेक्ट लावायच्या होत्या आपल्याला, बरोबर जोड्या लावायच्या होत्या. तर याचं जे करेक्ट आन्सर होतं ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रोकासाठी तुमची जोडी येणार होती ब्राझील, लदांगसाठी येणार होती मलेशिया, चायनासाठी श्रीलंका आणि मसोलीसाठी जोडी येणार होती ती जेरे. पुढचा प्रश्न होता, पहिल्या आधुनिक सुतगिरणीची स्थापना मुंबई येथे 1854 मध्ये टिंबटिंब यांनी केली. तर याचं करेक्ट आन्सर होतं सी एन दावर यांनी मुंबई येथे 1854 ला सुतगिरणीची स्थापना केली होती.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, दक्कनच्या पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात टिंबटिंब जमातीचे लोक राहतात, तर भिल्ल आणि गोंड जमातीचे लोक दक्कन पठाराच्या उत्तर आणि पूर्व सीमावर्ती भागात आढळतात. पुढचा प्रश्न होता, पूर्व हिमालय प्रदेशामध्ये ज्वारी व बाजरी यासारखी पिके अभावानेच आढळतात, कारण? मी आता डायरेक्ट मित्रांनो उत्तरच देतो कारण आता खूपच वेळ जातोय. याचा ऑप्शन क्रमांक 2 उत्तर होतं, हा विभाग जास्त उठाव आणि अधिक पर्जन्यमान असलेला प्रदेश आहे, त्यामुळं ज्वारी आणि बाजरीसारखी पिके इथे आढळत नाहीत. पुढचा प्रश्न होता, उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य बरोबर आहे? यावरती आपण मित्रांनो एक स्पेशल लेक्चर बनवलेलं आहे, तुम्ही जरा पाहिलं नसेल तर पाहून घ्या, कारण जंगलासंबंधी एक ना एक प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये आलेला आहे, प्रत्येक परीक्षेमध्ये जंगलावरती एक तरी प्रश्न येतोच. तर याचं करेक्ट आन्सर आपण पाहूया, ते अत्यंत घनदाट जंगले असतात, तिथे लाकूड टणक आणि टिकाऊ असते आणि एकाच प्रकारच्या वृक्षांची कमतरता असते. ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे, वार्षिक पानगळ होत नाही, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न होता, राजस्थानच्या पश्चिमेकडील जैसलमेर बारमेर जोधपूर आणि बिकानेर या जिल्ह्यात टिंबटिंब ही खनिजे सापडतात, तर ऑप्शन क्रमांक 3 चुनखडक जिप्सम आणि मीठ यासारखी खनिजे या जैसलमेर बारमेर जोधपूर या ठिकाणी सापडतात. पुढचा प्रश्न होता, जागतिक लोकसंख्या जगातील एकूण क्षेत्रापैकी भारताला केवळ 2.4% भूभाग व्यापला आहे, उलट पक्षी भारताची लोकसंख्या मात्र जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 16.85% एवढी आहे. मृत्यूदरात वेगाने झालेल्या घसरणीतून लोकसंख्येत वेगाने वाढ घडून आली, तर जनन दरात मात्र लक्षणीय घट झालेली नाही. खालीलपैकी कोणता एक आर्थिक आणि एक सामाजिक घटक सातत्याने उच्च राहिलेल्या जनन दरास जबाबदार आहे? मित्रांनो प्रश्न नीट ऐका, कोणता एक आर्थिक आणि सामाजिक घटक असं विचारलेलं आहे, तर याचं करेक्ट आन्सर होतं, धीम्या गतीने होणारी शहरीकरणाची प्रक्रिया आणि शिक्षणाचा अभाव. ऑप्शन क्रमांक 1 याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही? तर याचं उत्तर आहे, खुल्या बाजारात कर्जरोख्यांची खरेदी विक्री हे वित्तीय धोरणाचे साधन नाही आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वित्त आयोगाने GST साठी 5% दर आणि 60% राज्य GST साठी असावा अशी शिफारस केली होती? तर 13वा वित्त आयोग जो होता त्याने केंद्र GST साठी 5% तर राज्य GST साठी 60% असा कर आहे तो असावा अशी शिफारस केली होती. पुढचा प्रश्न होता, टिंबटिंब या साली म्हणजे 1990 आणि 91 भारतातून निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू कोणत्या होत्या? तर यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 रत्ने आणि अलंकार या महत्वाच्या वस्तू 1990 आणि 91 निर्यात होणाऱ्या वस्तूमध्ये प्रमुख होत्या. पुढील प्रश्न होता, पुढील पैकी वित्तीय अंदाजपत्रक 2013-14 कोणती वैशिष्ट्ये किंवा कोणते निरीक्षणे बरोबर आहेत? तर 3 ऑप्शन दिले होते, त्याचा आपल्याला करेक्ट आन्सर शोधायचं होतं. तर याचं करेक्ट आन्सर होतं ऑप्शन क्रमांक 1 फक्त 1, म्हणजेच 2013-14 वर्ष 2013-14 या योजनेअंतर्गत खर्चामध्ये अंदाजित पातळीपेक्षा बरीच जास्त कपात झाली होती, हे विधान बरोबर होतं. प्रश्न पुढचा आहे, भारताच्या तुटीच्या भरण्यामध्ये पुढील पैकी कोणत्या गोष्टी येतात? हा देखील प्रश्न जो होता तो खूप किचकट होता. याच्यामध्ये तिन्हीच्या तिन्ही विधानंही बरोबर दिलेली आहेत. केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेणे, सरकारी हुंडेच्या प्रमाणात भारतीय रिझर्व्ह बँकेने आपली साठलेली रोखी शिल्लक कमी करणे, चलन निर्माण करणे, हे देखील कार्य जे आहेत ती तुटीच्या भरण्यामध्ये येतात. पुढचा प्रश्न होता, वित्तीय वर्ष 2013-14 13-14 अंदाजपत्रकात पुढील कोणत्या बाबी होत्या? तर या जो 62 नंबरचा क्वेश्चन आहे याचं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 3, तेव्हा अस्तित्वात असली करपात्र उत्पन्न मर्यादा बदलली नाही, तसेच वैयक्तिक आयकर सुद्धा बदललेले नाहीत. पुढचा प्रश्न होता, CDS म्हणजेच वर्तमान दैनिक दर्जा निकषनुसार 2009-10 बेकरीचा दर जो होता 6.6%, CDS या संकल्पनेशी संबंधित खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? कोणते वाक्य बरोबर आहे असं विचारलेलं आहे, याचं करेक्ट आन्सर जे होतं ते ऑप्शन क्रमांक 2 फक्त D, म्हणजे अशी व्यक्ती जी 1 तास काम करते आणि ते 4 तासापेक्षा कमी असते असे ते अर्धा दिवस काम केले म्हणून मानले जाते, हे CDS निकषनुसार बरोबर आहे. पुढचा प्रश्न होता, कोणत्या देशाची सन 2012-13 आयात भारताकडूनची आयात सर्वाधिक आहे? हा प्रश्न खूप कन्फ्यूज आहे. भारताकडूनची आयात विचारले म्हणजे इथं निर्यात होतं, पण जर तुम्ही हा प्रश्न जर इंग्लिशमध्ये नीट वाचला, विच कंट्री ऑक्युपाईड फर्स्ट पोझिशन इन इंडियाज इम्पोर्ट्स,
म्हणजेच भारताची आयात मध्ये सर्वाधिक आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे चीन. जर इथं करेक्ट निर्यात, जर इथं एक्सपोर्ट असलं असतं तर याचं करेक्ट आन्सर आलं असतं USA. तर मित्रांनो, हा प्रश्न कदाचित बरोबर पण राहू शकतो, कदाचित त्याचं आन्सर चेंज पण होऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे, नव्या पंचवार्षिक योजनेत सेवा क्षेत्राने सर्वाधिक वृद्धी दर नोंदवला, याच्या मागचे प्रमुख कारण काय होते? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक, शासनाकडून वेतनात फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती त्या काळामध्ये. पुढचा प्रश्न होता, तुटीच्या अंदाजपत्रकाची आवश्यकता भारतामध्ये टिंबटिंब मधून निर्माण झाली किंवा यामधून खालील दोन पर्यायामधून निर्माण झाली होती. तर दोन पर्याय दिले, दोन ऑप्शन दिले होते. तर त्याच्यामधून कुठल्या पर्यायामधून कुठला पर्याय बरोबर आहे ते तुम्हाला ओळखायचं. तर सार्वजनिक क्षेत्रातील योजनांसाठी आवश्यक तेवढा निधी जमा करण्यातील शासनाचे अपयश, विकासबाह्य आणि उत्पादक कामावरचा वेगाने वाढणारा खर्च, यापैकी तुम्हाला विधान कुठलं बरोबर आहे ते विचारलं होतं. तर ते दोन्ही विधाने बरोबर होती. पुढचा प्रश्न आहे, 1949 ते 2012-13 या संपूर्ण कालावधीत फक्त टिंबटिंब या दोन वर्षांमध्ये भारताचा व्यापार शेष धन म्हणजेच पॉझिटिव्ह स्वरूपाचा होता. तर याचं करेक्ट आन्सर होतं 1972-73 आणि 1976-77. पुढचा प्रश्न होता, आर्थिक सुधारणानंतरच्या काळात अप्रत्यक्ष कराचे संकलनाचे एकूण कर संकलनाशी असलेले गुणोत्तर काय झाले? कमी झाले, वाढले की ऋण झाले की स्थिर राहिले? याचं करेक्ट आन्सर जे होतं ते कमी झाले. कारण जेव्हा LPG म्हणजेच लिक्विडायझेशन, ग्लोबलायझेशन आणि P म्हणजे पावडरायझेशन यामध्ये 1990 नंतर जे आहे ते संकलन जे आहे ते नेहमी कमी झालेले आहे. पुढचा प्रश्न होता, ऑप्शन क्रमांक बँकिंग क्षेत्रातील सुधारण्याच्या संदर्भात M.N. Singham यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने आपला अहवाल 1998 सादर केला. बँकिंग क्षेत्र मजबूत होण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणती सूचना या समितीने बँकिंग क्षेत्रातील सुधारणा 1998 अंतर्गत केलेली नव्हती? कुठली सुधारणा केलेली नव्हती हे असा प्रश्न आहे. याचं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच B विधान फक्त बरोबर आहे. शासकीय अंदाजपत्रकातून बँकेच्या भांडवलाची पुनर्स्थापना करणे हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न पुढचा आपण पाहूया, पैशाच्या पुरवठा संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. रिझर्व्ह बँक सध्या पैशाच्या पुरवठा विषयीचे अंदाज M1 या पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनेच्या आधारे व्यक्त करते. तर M1 संकल्पना रोखतेच्या संदर्भात उच्च प्रमाण स्पष्ट करते. M2, M3, M4 या संकल्पनेच्या रोखतेच्या संदर्भात उत्तरते प्रमाण स्पष्ट करतात. कुठले विधान बरोबर आहे हे विचारलं होतं. याचं करेक्ट आन्सर आयोगानं दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक 2 फक्त ब बरोबर. पण काही ठिकाणी काही रेफरन्स बुकमध्ये जर तुम्ही पाहाल तर M1 पहिलं जे विधान आहे ते बरोबर आहे, दुसरे विधानमध्ये थोडेसे चेंज आहेत. म्हणजे M0 जे आहे ते उच्च प्रमाण स्पष्ट करते रुक्तीच्या संदर्भामध्ये. तर पाहूया सेकंड आन्सर किमध्ये याचे आन्सर काय येतं ते. पुढचा प्रश्न आहे, एखादी व्यक्ती 2 मीटरपेक्षा लांब अंतरावरील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही, त्या वस्तू स्पष्ट दिसण्याकरता भिंगाची शक्ती किती असावी? तर याचं आन्सर होतं -0.5 डायोप्टर. पुढचा प्रश्न होता, 2 अणूंना आयसोबर्स म्हणतात. जर खाली 4 ऑप्शन दिले होते म्हणजे खालीलपैकी कुठल्या 2 अणूंना, म्हणजे कुठल्या प्रकारच्या 2 अणूंना आयसोबर म्हणतात असा प्रश्न विचारला होता. याचं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 3 न्यूट्रॉन प्रोटॉनची बेरीज दोन्ही अणूमध्ये सारखीच असली पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, धातूमधील विद्युत चालकता कमी ते जास्त क्रमानुसार टिंबटिंब असते. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ॲल्युमिनियम, कॉपर आणि चांदी. तर पुढचा प्रश्न आहे, मिनामाटा रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक कुठला आहे? तर मिथाईल मर्क्युरी हा मिनामाटासाठी कारणीभूत असलेला घटक आहे. पुढचा प्रश्न आहे, साधारण तापमानाला H2O द्रवस्थितीत H2S, H2SE आणि H2TE हे वातावरणाचे वायुस्थित असण्याचे कारण काय? तर हे उपरोक्त सर्व कारणं जे आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. म्हणजे ऑक्सिजनची उच्चतर विद्युत ऋणता, हायड्रोजन बंद, पाण्याच्या रेणूची बहुवारता हे तिन्ही कारणं वायुस्थितीत असण्याचे कारणे आहेत. पुढचा प्रश्न आहे, 1 एम्पियर विद्युत प्रवाह प्रत्येकी 1 मॅट्रिक NaCl, 1 मॅट्रिक किलो कॅलरी, 1 मॅट्रिक RBCl च्या द्रावणातून स्वतंत्रपणे 1 सेकंदासाठी पाठवला. निक्षेपण होणाऱ्या धातूच्या ग्रॅम रेणूतले अचूक संबंध काय आहेत ते विचारलं होतं. तर याचं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 3
पुढचा प्रश्न, टेलोस्टी या सुपर ऑर्डर मधील टिंबटिंब या प्राण्यांना सामान्यपणे उडणारे मासे असे म्हणतात, तर एक्झोसिटन्स या प्राण्यांना उडणारे मासे असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी शुक्राणू निर्मितीच्या प्रक्रियेचा योग्य घटनाक्रम कोणता? तर ऑप्शन क्रमांक एक स्पर्मेटोगोनिया, नंतर स्पर्मेटोसाइट आणि स्पर्मॅटिड आणि स्पर्म, हे हा जो क्रम आहे तो योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब या प्राणीवर्गातील सदस्य हे एनिलिडातील द्विलंगी प्राणी आहेत. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन, पॅलिगोकायटा व हिरुडिनिया. पुढचा प्रश्न आहे, इंडोसल्फान हे टिंबटिंबचे उदाहरण आहे. इंडोसल्फान जे आहे ते कीडनाशकेचे उदाहरण आहे. नेचे टिंबटिंब या गटात येतात. टेरोडोफायडा या गटात नेचे या वनस्पती येतात. 2,4-D चा वापर टिंबटिंबासाठी केला जातो. तर याचं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन क्रमांक तीन, तण याच्या नियंत्रणासाठी केला जातो. पुढचा प्रश्न आहे, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोणत्या रिकॉम्बिनंट्स लसीचे उत्पादन व वितरण करते? जरा उच्चार माझा प्रोनाऊन्स जो आहे तो चुकीचा होतोय. रिकॉम्बिनंट आहे त्याचं खरं आन्सर म्हणजे हे. तर याचं जे आयोगानं आन्सर कीमध्ये जे उत्तर दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक, याचं तीन उत्तर दिले आहे, हेपेटायटिस बी ची लस. परंतु तुम्ही जर या सिरम इन्स्टिट्यूटची जर वेबसाईट तुम्ही ओपन केली तर याचं करेक्ट आन्सर आहे डिप्थेरिया टिटॅनियस पर्टुसिसने हेपेटायटिस बी ची लस ही उत्पादन करते आणि वितरण सुद्धा सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हीच करते. तर याचं आन्सर देखील चेंज होऊ शकतं. तर ज्यांनी कोणी दोन लिहिले ते आयोगाकडे तुम्ही तक्रार करून नोंदवू शकता त्याची. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या युद्धाच्या वेळी 1,00,000 जास्त लोक ट्रेंच फीवर या रोग नावाच्या रोगाने पीडित होते. या रोगाचा कारक ओळखा. तर याचं आन्सर होतं बार्टोनेला क्विंटाना, याचं करेक्ट आन्सर होतं. पुढचा प्रश्न आहे, पित्त हे टिंबटिंब मध्ये अवयवात तयार होतं. तर यकृतामध्ये पित्त तयार होतं. पुढचा प्रश्न दिला होता एक पहिल्या ओळीत अंकाने प्रत्येकी दिलेली असून याचं आन्सर विचारला तो कोडिंग डिकोडिंग टाईप प्रश्न होता. तर याच्यामध्ये तुम्ही चार अटी दिल्या होत्या. त्या अटी जर तुम्ही व्यवस्थित वाचल्या तर याच्यामध्ये काय दिलं होतं की पहिला आणि शेवटचं इथं जर तुम्ही अंक दिला पहिला असेल तर $1,896 आणि कॉपीराईटचं चिन्ह दिलेलं आहे. तर आपण अटी वाचूयात. समूहातील पहिले तत्व प्रत्येक आणि अंतिम तत्व अंक असेल. आता इथं पहिलं तत्व पहिला अंक सॉरी पहिलं जे तत्व आहे ते प्रतीक आहे पण शेवटचं प्रतीक नाही आहे अंक नाही आहे. दुसरं पाहूया आपण समूहाचे पहिले तत्व अंक आणि अंतिम तत्व प्रतीक असेल तर पहिलं अंकही नाही आणि शेवटचं प्रतीक आहे पण पहिलं अंक नाही आहे. पहिलं आणि अंतिम तत्व दोन्ही सम अंक असतील तर अंक नाही आहेत दोन्ही. पहिले आणि अंतिम तत्व हे दोन्ही विषम अंक असतील तर दोन्ही विषम अंक देखील नाही आहेत. तर आपण जे त्यांनी कोड दिले होते तर ते कोड आपण फक्त अल्टरनेट करणार आहोत. म्हणजे डॉलरचा कोड जो आहे डॉलरचा कोड आर आपण आर घेणार आहे. परत एकच्या जागी त्याचा जो कोड दिलेला आहे क्यू तो कोड क्यू घेणार आणि आठच्या जागी जे घेणार तर जे असा असणारा ऑप्शन क्रमांक दोन फक्त असणार आहे. त्याचं उत्तर आपलं जे राहील ते ऑप्शन क्रमांक दोन. पुढचा प्रश्न पाहूया आपण, खालीलपैकी कोणत्या म्हणजे रिकाम्या जागी कुठली संख्या येईल असं विचारलेलं आहे. तुम्ही मित्रांनो इथं लक्ष द्या. तर 2 क्यूब केला तुम्ही, 2 घन केला तर 8 येतो आणि त्यातून जर 1 घन वजा केला तर त्याचं उत्तर तुम्हाला खाली मिळून जाईल 7. इथं पण सेम प्रोसेस केलेली आहे. 3 घन 27, 1 घन 1 म्हणजे 27 वजा 1 26. इथं पुढे 4 घन 64 वजा 1, 1 घन 1 म्हणजे 64 वजा 1 63 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 तुमचं बरोबर येईल. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या संख्येमालेतील रिक्त जागी कोणता पर्याय येईल ते निवडायचा आहे. 4, 9, 17, 35 आणि 139. तर इथं पाहाल तर 4 ची दुप्पट करून जर 1 त्याच्यामध्ये ऍड केलं तर 9 येईल. 9 ची दुप्पट करून 1 मायनस केलं तर 17 येईल. म्हणजे प्लस मायनस चिन्ह होत आहे. म्हणजे दिलेली संख्येची दुप्पट करायची आहे त्यातून प्लस एकदा प्लस एकदा मायनस एकदा प्लस एकदा मायनस अशी तुमची सिरीज कंटिन्यू राहणार आहे. तुम्ही इथं पाहाल तर 17 ची दुप्पट केली तर 34 येईल. त्यात 1 मिसळ असला 35 येईल. पर तुम्हाला आता काय करायचं पुढच्या नेक्स्ट याच्यामध्ये सिरीजमध्ये काय करायचं 35 × 2 म्हणजे 70 वजा 1 69 म्हणजे तुमचा ऑप्शन क्रमांक 1 हे 69 बरोबर असेल. परंतु आयोगाच्या कीनुसार त्यांनी ऑप्शन क्रमांक 4 उत्तर बरोबर दिलं आहे. परंतु ते नेक्स्ट आन्सर कीमध्ये चेंज होऊन येऊ शकतं.
पुढचा प्रश्न दिलेला आहे सेम आहे, तुम्हाला प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे ते ओळखायचं आहे, तर तुम्ही पाहाल तर इथं पण सेम सिरीज यूज केलेली आहे, एकचा घन एक, दोनचा घन आठ, दोन एक अधिक आठ नऊ, तीनचा घन सत्तावीस अधिक एकचा घन एक म्हणजे सत्तावीस अधिक एक अठ्ठावीस, इथं सेम तसंच आहे, पाचचा घन एकशे पंचवीस अधिक एकचा घन एक, एकशे पंचवीस अधिक एकशे सव्वीस, इथं दोनचा घन आठ अधिक तीनचा घन सत्तावीस, आठ अधिक सत्तावीस बरोबर पस्तीस, ऑप्शन क्रमांक चार हे तुमचं उत्तर असेल. खाली एक परत एक नंबर सिरीज दिलेली आहे, सिक्स्टी फाय, वन ट्वेंटी सिक्स, टू सेवन्टीन आणि थ्री फोर्टी फोर, त्याच्यानंतर जो येणार आहे त्याचं उत्तर तुम्हाला काढायचं होतं. तर सिक्स्टी फाय तुम्ही नीट जर ऑब्झर्वेशन केलं तर सिक्स्टी फाय जे आहे, तर तुम्ही जर चारचा क्यूब घेतला म्हणजे चारचा घन घेतला तर चौसष्ट येतो, त्याच्यामध्ये प्लस वन केलं तर सिक्स्टी फाय येतं, पाचचा क्यूब घेतल्यानंतर त्याच्यामध्ये प्लस वन केलं तर वन ट्वेंटी सिक्स, म्हणजे चारचा घन, पाचचा घन, सहाचा घन, सातचा घन, आठचा घन अधिक एक केलं तर तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल, म्हणजे आठचा घन पाचशे बारा अधिक एक पाचशे तेरा. पुढचा प्रश्न, जर खाली एक समीकरण दिलं होतं तर ते समीकरण कुठलं बरोबर आहे, म्हणजे चिन्ह अल्टरनेट तुम्हाला करायची होती, गुणिलेच्या जागी वजा बाकी, भागिलेच्या जागी अधिक, हे जर चिन्ह तुम्ही चेंज करून पाहिलं तर त्याचं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक हे तुमचं उत्तर बरोबर येईल, सॉरी ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर बरोबर येईल. खाली परत एक प्रश्न होता, प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल, लॉजिक लावायचं होतं तुम्हाला, तर इथे काय केलेलं आहे मित्रांनो नीट पहा, तीन गुणिले पाच पंधरा, पंधरा गुणिले आठ कराल तर एकशे वीस येतं, एकशे वीस भागिले दहा कराल तर बारा, इथं सेम प्रोसेस केलेले, सात गुणिले चार, सात चौक अठ्ठावीस, गुणिले पाच एकशे चाळीस, त्याला भागिले दहा केलं तर एकशे चौदा तुमचं उत्तर येईल, नऊ दोन्ही अठरा, भाग अठरा गुणवले दहा एकशे ऐंशी, भागले दहा केलं तर अठरा, म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न होता, सिरीज आहे इथं पण, चोवीस सहा अठ्ठेचाळीस बारा, तुम्ही पाहाल अल्टरनेट नंबर दिलेले आहे, चोवीस नंतर अठ्ठेचाळीस, चोवीसचा चोवीस गुणवले दोन अठ्ठेचाळीस, अठ्ठेचाळीस गुणवले दोन शहाण्णव, तर शहाण्णव गुणवले दोन तुम्ही केलं तर एकशे ब्याण्णव तुमचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न होता, याचं प्रोसेस जे आहे ती खूप म्हणजे मोठी आहे या प्रश्नाची, त्याचं करेक्ट ॲन्सर जे आहे ते बेचाळीस आहे. आपण हा प्रश्न नंतर कधीतरी आपल्या याच्या न्यूमेरिकल सिरीजमध्ये पाहून घेऊयात. पुढचा प्रश्न होता, हा पण प्रश्न जरा किचकट प्रश्न आहेत, असे प्रश्न जे आहेत तर आपण आपल्या जे न्यूमेरिकचं लेक्चर होतं सीसॅटचं, त्या सीसॅटच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करूयात. इथे पहा, इथला हा 96 तुम्हाला इथे देखील प्रश्न तुम्हाला अल्टरनेट करायचे, चेंज करायचे होते, इंटरचेंज करायचे होते, त्यानुसार तुमचं 96 नंबरचं उत्तर जे होतं ते ऑप्शन क्रमांक एक गुणवले आणि अधिक, हे जर तुम्ही चिन्ह इंटरचेंज केले असते तर तुमचं उत्तर बरोबर आलं असतं. पुढे देखील एक सिरीज दिलेली, आपण ही सिरीज जी आहे याचं ऑप्शन क्रमांक चार हे बरोबर आहे, तर ही सिरीज देखील तुम्हाला ए बी सी डी या टाईपमध्ये तुम्ही टाईप करून जर सॉल्व केली असती तर तुम्हाला ते लॉजिक सापडून तिथं सॉल्व करता आली असती. तर असे हे प्रश्न होते जवळपास नंबर सिरीज, तुम्हाला सोपी होती नंबर सिरीज, मॅथमॅटिक्सचा पेपर सोपा होता बुद्धिमत्ताचा, तर तुम्हाला हे प्रश्न सुटले सॉल्व झाले असतील. तर ठीक आहे, तुम्ही तुमच्या जे मार्क्स जे पडले आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, किती कट ऑफ येईल, कट ऑफची काळजी नका करू मित्रांनो, चाळीस चाळीस प्लस जर तुमचे मार्क असतील तर तुम्ही मेन्सच्या तयारीला चालू करा, कट ऑफ चाळीस मिनिमम चाळीसपर्यंत लागेल याची अपेक्षा करूया आपण, आणि मेन्सच्या तयारीसाठी तुम्हाला